नमस्कार आणि योकार प्राइम टीव्हीच्या सगळ्या पळोप्यांक प्राइम इव्हनिंग अपडेटान तुमकां योकार दिता आणि सदाभाशीन आयजू इव्हनिंग अपडेट घेऊन आमचे सगळे गोंयभरातले रिपोर्टर्स ऑनलाईन असा त्यांच्याकडे आम्ही उलया. सगळ्यात पहिली आम्ही या प्रसाद आमच्या बरोबर असा मांद्र्या आणि पेडण्याची अपडेट घेऊन. प्रसाद, आज अपडेट किती असा? आज थंय प्रेस कॉन्फरन्सूय झाले आणि मोदीच्या बर्थडेच्या निमतान थोड्यो गजाली करपाच्यो त्यांच्यानी डिसिजन घेतले. व्हॉट इज द अपडेट टुडे? आयचे अपडेट म्हणल्या पहिली कोरोना कोविड अपडेट घेऊया सर. पेडण्यान सर आज टोटल 27 केसी मेळ्या पॉझिटिव्ह. तेतूर सर पारशे 1 मेळ्या, आरांबोल 2, मांद्रे 2, तुयेम 10 मेळ्या, पेरनेम 6 मेळ्या, केरी 2 मेळ्या, कोरगाव 1, विरनोडा 1, धारगाव 1 आणि वारखण 1, असे टोटल सर 27. आणि दिसन दिस सर केसी वाढत आहात. ते जर हे झाले पेडण्याचे अपडेट. शिवली सर अपडेट मिळा ते सर 7 आज टोटल पॉझिटिव्ह केसेस मिळाला. पण ते खंय मिळा ते अजून किती अपडेट मिळवंक ना सर. हे झाले सर कोविड अपडेट. तसेच सर आज हे विकन सर जो आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी ते त्या निमतान सर मांद्रेचे बीजेपी मंडळ आहात त्यांच्यानी सर हे कोविड पॅन्डेमिक फेस शिल्ड आणि सॅनिटायझर जे गव्हर्नमेंट ऑफिशियल आहात म्हणजे पेरनेम पोलीस स्टेशन, मामलेदार, फायर स्टेशन ह्यांना सगळ्यांक सर त्यांनी फेस मास्क बी सगळे डिस्ट्रीब्यूट केला. तसेच सर हरमल पंचक्रोजी स्कूल आहात त्यांचं सर ह्या वर्षा 100% रिझल्ट येल्या कारणान सगळे पेरंट्सचे आणि स्टुडंटचे हे फेलिसिएट केलेलं आहे सगळ्या. ओके, आणि हा जो ड्राईव्ह असा की मास्क आणि हे डिस्ट्रीब्यूट करा हे कंटिन्यू उरतले की आजच्या दिसा पुरते? एक वीक टोटल स्टार्टिंग 14 सप्टेंबर टू 20 सप्टेंबर हे चालू असतलो. आणि हो असो हो जितके हे हा म्हणजे अख्खे हो गोयनूच न्हू तसो हे अख्खे कंट्रीन चालू हा की किती बर्थडे खातीर जसो एव्हरी इयर म्हणजे गेला लास्ट इयर सुद्धा असे झाले सप्ताह स्टार्ट केलो तसोच ह्या वर्षा सुद्धा तसेच केलेला. ओके, अमिता कडे वता हा. अमित असा माझ्या बरोबर सांग्याच्या. अमित, आय होप दॅट सांग्या नेटवर्क इज स्टेबल एट द मोमेंट तरी. सांग्याचे किती अपडेट हा अमित? किती परिस्थिती आहे थंय? शुगर केन फार्मर्स असा त्यांचे इश्यू सध्या पेटलेला असा असो इश्यू दिसता. किती एक्झॅक्टली सिच्युएशन हा अमित सांग्या? सांग्यार शुगर केन फॅक्टरी संजीवनीचे सध्या तरी घडामोडी चालू असा. फार्मर्स आणि एमएलए तसेच गव्हर्नमेंट प्रसाद गावकरान काल एक स्टेटमेंट काढिले की खंयच्या परिस्थितीक आपण संजीवनी साखर कारखाना बंद करपाक दिवचो ना. हेच्या नंतर जेव्हा बाबू कवळेकरान आज एक स्टेटमेंट केला की जेव्हा प्रसाद जो एमएलए सांग्याचो असे म्हणता जाल्यार प्रसाद हो गव्हर्नमेंटा बरोबर असा म्हणतो आमच्या गव्हर्नमेंटात. जेव्हा असली स्टेटमेंटा प्रसाद गावकर काढता जाल्यार तो ऑपोजिशनात असा काय आपणाक खबर ना. ही स्टेटमेंट काढची पहिली एक टाइम सीएमाकडे प्रसाद गावकरान उलोवप आशिल्ले असे बाबू कवळेकरान म्हणला. दुसरे फार्मर्सा कडल्यान स्टेटमेंट आयल्या गव्हर्नमेंटा बरोबर आम्ही जे डेलिगेशन घेऊन गेला हे शेतकरी जे असा त्रासा पडल्या त्यांची हिताचे जे संकट आयला सध्याक लोनाक असा शेतकरी मुखाली क्रॉप डायवर्ट करपाचे काय ना ह्याका लागून आम्ही एग्रीकल्चर जे मिनिस्टर असा बाबू कवळेकरान मेळिल्ले असा. आता जेव्हा असे डेलिगेशन जेव्हा गव्हर्नमेंटा वडे घेऊन वचप हे दलाली करप काय किती हे शेतकऱ्यांनी म्हणलेले. आणि दुसरी गोष्ट गोयचे शेतकार एक स्टेटमेंट मिडिया थ्रू काल आयले की जेव्हा गोयची परिस्थिती आत्महत्या शेतकार करपा लागतले अशी परिस्थिती खूप शेतकऱ्या आम्ही भेटले जेव्हा स्टेटमेंट आयल्या शेतकऱ्याची. खंयचंय गव्हर्नमेंट जावं काँग्रेस जावं बीजेपी जावं ना जाल्यार आणि खंयच्या पक्षाचो गोंयाक अशी परिस्थिती केन्ना आयली ना आणि याची मुखार येवची ना की शेतकरी हो वर्ग आत्महत्या करतलो. गव्हर्नमेंट सदांच या शेतकऱ्या बरोबर असा असे शेतकऱ्यांनी म्हणले असा. टायम जावं पैसे मेळपाक 8 महिने जावं 2 महिने जावं 3 महिने जावं पण गव्हर्नमेंटान खंयच्याय सरकारान आमकां पैशांक केन्नाच रडयली ना म्हणल्यार गव्हर्नमेंट शेतकऱ्यां बरोबर असा हे स्टेटमेंट शेतकऱ्यांचे आसा. आता दुसरो मुद्दो जेन्ना आमी बाबू कवळेकरा जायत आयकलो गव्हर्नमेंटान केन्नाच म्हणले ना म्हण तो आमी फॅक्टरी बंद करतली म्हणून शेतकऱ्यांची ज्यो ग्रिव्हन्सीस आसा त्यो आमी आयकल्या. त्याचे नंतर आम्ही डिसिजन घेतले की क्रॉप डायवर्ट करपाक या शेतकऱ्या टाइम दिवप काय ना दिवप हे एग्रीकल्चर मिनिस्टर बाबू कवळेकरचे स्टेटमेंट असा. त्याचे नंतर आणि एक मुद्दो जो आम्ही फाटली स्टोरी न्यूज हाडलेलो की डॅम इफेक्टेड एरिये जे 89 फॅमिलीज असा त्यांना प्लॉट मेळप कितले गरजेचे असा. आयज खंय तरी जेव्हा हो इश्यू आम्ही घेतलो
ते डबल प्लॉट घेऊन बसल्या लोक 4 लाख घेतल्या डबल डबल प्लॉट यांची नावाचे जे प्लॉट त्यांनी घेतले असा आणि खरी गव्हर्नमेंटान हे प्लॉट काढून घेवपाची गरज असा अशी टायमार थोड्यो फॅमिली आज रिएक्ट झाली असा की आमकां त्या टायमार खंय गव्हर्नमेंटान सांगले प्लॉट ना म्हणून आम्ही ते 4 लाख घेतले. आता एक 17-18 फॅमिली उलोवपाक लागले आणि कॉन्टॅक्ट केला आमकां की तुम्ही जेन्ना हो इश्यू घेतला आता 4 लाख ते दिवपाक तयार असा गव्हर्नमेंटान खंय त्याच्या जाग्यार त्यांना प्लॉट दिवचे असे त्या फॅमिलीची म्हणणे असा. म्हणल्यार खरी प्रायम टायम प्रायमान हो जो इश्यू घेतिल्लो त्याचा इम्पॅक्ट झाला असा. त्याच्या नंतर आम्ही कोविडाच्या बाबतीत जेव्हा संदीप उलयतले सांग्यार वाठाराक आयज ज्यो एक्टीव केसी असा टोटल 60 असा की तो आयच्या दिसाक मेळिल्ल्यो 5 केसी असा. एक नेत्रावळी वाठाराक 2 मेळ्ळा. एक कुडव या गांवांत जेव्हा लायटीचो सदांच इश्यू असता आयज कोविड स्टार्ट झाले असा या वाठाराक. दुसऱ्या बामणसाय मुन्सिपालिटी एरियेक असा, मागीर बाराजण भाटी पंचायतीक असा आणि कुर्पी आवाडे पंचायतीक ह्यो कोविडाच्यो 5 केसी आयज डिटेक्ट जाल्ले आसा. टोटल आंकडो 277 आसा. कोविडाचे केसी वाढत आसा ह्या वाठारांत. लोक भिल्ले आसा. सॅनिटायझेशन आयज केल्ले आसा नेत्रावळी विचुंद्रे ह्या गांवांत आनी कुर्प्या. प्रसाद एमएलएन खंय गाडी धाडिल्ली अशे कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपार आम्ही मेसेजी वाचल्या त्याच्या थ्रू आमकां तुका डिटेल दिता. प्रसादाक लोक थँक्यू म्हणटा कित्याक चंद्रेश्वर देवस्थान हे विचुंद्र्याक आसा ते सॅनिटायझेशन केल्ले आसा. खंय तरी प्रसाद नाव ना सुभाष खंय तरी लोकांक बरे पडटा की एक हाफ एना भितर गाडी सॅनिटायझ करपाक पावता. सांग्या वयल्यान संदीप आयज इतल्योच बाबतीत ओवर टू यू. थँक्यू अमित. लॉट ऑफ थिंग्स विच यू हॅव टोल्ड. एक गजाल बरी की सॅनिटायझ जाता आणि कोविड खंय केसी जात थंय लोकांची काळजी घेतली जाता. थँक्यू व्हेरी मच अमित फॉर युअर अपडेट. आम्ही फोंड्याची अपडेट्स घेऊया संजया कडल्यान. संजय फोंड्या किरे कोविडाचे सिच्युएशन असा आणि काल तुम्ही परत एकदा रिपीट करता की वाघ आयलो म्हणून थंय लोक भयभीत असा आणि रातच्या टायमार येल्या कारणान आणि लोकांच्या घराच्या दारा मेरेन तो पावलो त्याच्या खातीर लोक भरपूर भियाल्ले असा. किरे अपडेट एक्झॅक्टली असा तर सगळ्यात पहिले आम्ही पळया कोविड कोविड केसीस ज्यो असा त्यो साधारण इंडस्ट्रीतूच आमच्या फोंड्यांक ज्यो तालुक्यात ज्यो इंडस्ट्री आहा तातूंत 13 मेळिल्ले आसा. प्रायमरी पीएचसीतल्यान आमकां 24 मेळिल्ले आहा आणि भायल्यांतल्यान 1 मेळिल्ले. टोटल 38 झाले असा केस. पिरवळान 1 असा, पिसगाळ 1 असा, बांदोडा 1 असा, बाणस्तरी 1 आहा, वागुर्मे 1 असा, अपर बाजार 1 असा. असं म्हणून टोटल 13 झाले आणि त्याच भाशेन इंडस्ट्रीच्यो 24 आणि 1 मेळून 38 झाले सर. त्याच भशेन आता सर काल एक मिटींग झाली हांगासर पिसांनी कळसय हांगासर सातेरी पिसांनी कळसर थंय धार बांदोडा ट्रक ओनर असोसिएशन आणि सेजा गोवा सावड्डे हांचे ट्रक ओनर असोसिएशन हांच्या मदीं एक मिटींग झाली. ती मिटींगेक आमचे हे आशिल्ले वल्लभ दळवे आशिल्लो, बालाजी गांवस आशिल्लो, तशेंच पीडब्ल्यूडी मिनिस्टर पावसकर आशिल्लो, तशेंच वेळीप आशिल्ले हांगासरले. त्यांच्या मदीं सर 2 मुद्दे त्यांच्यानी सारके भरदली काल. म्हणल्यार एक म्हणटा ती जो पयलीचो त्यांचो रेट आशिल्लो 5 वर्सां फाटीचो रेट आशिल्लो न्ही मायनिंगचो तो 12.55 पर किलोमिटर आशिल्लो आणि डिझल जे आशिल्ले ते 52 आशिल्ले. पूण त्याच रेटीचेर अजून पर्यंत सर गाडयो चलतात, ट्रक चलतात. म्हणल्यार ते लॉसानूच आसा सर अजून पर्यंत. त्यांना अजून पर्यंत जो पळय नवे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आहात तो रेट अजून मिळूंक ना. म्हणून त्यांच्यानी आता डिमांड जो केल्लो आसा तो 26 रुपया पर किलोमिटर त्यांच्यानी सर मागलेले असा. आणि डिझल जे असा ते सर डिझल बी सर सकट येतले सर. डिझलाचा रेट आता वाढिल्लो असा. भीतर जवळजवळ 75 रुपीज लिटर झाले असा डिझल बी सर. आणि दुसरा मुद्दा जो असा त्यांचा सर म्हणल्यार किती असा हे जे आता मायनिंग जे असा न्ही सर ते पुढे चलतले काय ना हे ते सीएमा कडेन विचारपचे असा. हो त्यांचा दुसरा मुद्दो असा. हाजीर काल त्यांची बसका झाली. त्याच बरोबर जे आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर असतात पौसकर आणि सर सांगलेले की जे पण फाटले तुम्ही एका रावले नी एकटाय राहून पण जसं लढो दिल्लो नी तेच भशेन हेही फावट म्हणून सगळे एकटाय जाऊया आम्ही. आणि एकटाय झाल्या उपरांत म्हणपाक लागलो आणि आपणही तुमच्या बरोबर असा आमचो हो सुटावो जातलो म्हणला त्याने सर. आणि तेच भशेन सर काल एक किती मेळाव आज सकाळी पुढे पीडब्ल्यूडी 18 जे मेळावलेचे लोक असतात नी ते सर फाटल्या तेपाक त्यांच्यानी एक लेटर केल्ले जे कंपाऊंड असा न्ही ते बांधपाक त्यांच्यानी कोटेशन काढलेले त्याका लागून ते जावचे न्हू म्हणून त्यांच्यानी एक लेटर दिल्ली. त्याका लागून ते आज रिमांडर घेऊन आयिल्ले थंयसर. ते सुधीर जे परब असा त्यांना मेळ्ळे थंयसर आणि तो रिमांडर दिला त्यांच्यानी. आणि त्यांना कळ आता जो नावेलकर म्हणतात त्या कोणाक तरी कॉन्ट्रॅक्ट दिलो असा कळे. ते आता त्याच्या उपरांत पुढे फॉलोअप करतले. तेच भशेन बिबटो सर वाघ म्हणता न्ही तुम्ही तर सध्या आमार खाणे केरी म्हणटा फोंड्यान थंयसर एक बिबटो काल पयर
एकट्याच्या घराकडे पावलं सर. आता सध्या किती रान कापलेल्या उपरांत ते किती आला सध्या त्यांनाही बी रानात फ्रीली म्हटले झाडां झाली जी असा ती घरा घराकडेनूच असा आणि रानातली जी पण झाडां असा ती गव्हर्नमेंटानी कापली आणि लोकांनी थोडी आपल्या ग्रामीण कापल्या सध्या रानात झाडांना ते पहिली रानात झाडांनी वयर रावताले पण सध्या त्यांच्यानी आता किती केलं खाऊन काय नसल्या कारणाने ते आता गाव आणि त्यांच्यानी आपलं हे केले गावात घुवपाक लागले आणि ते भशेन ते काल सर राती आले थंतर थंतर पयरचे राती येलेले कडे त्यांना सर ते बारीक जे पण कुत्रे असतात त्यांचे फाटीक लागतात ते सर आता चोडशे आणि त्यांना उभारून घेऊन होतात रातचे येऊन पण एकट्याच्या घराकडे आयलो तो आणि जेव्हा ते बारीक कुत्र्याचे जेव्हा पेटे त्याने हाडिले आणि बलकावाचेर दौरलेले थंतर आणि वाघ जो त्यांचा आवाज ऐकून जो पहिले आयलो भीतर येऊपाक सर त्यांच्या बलकावाचेर पण तो सडनली त्यांच्यानी बोवाळ केल्या कारणान त्याने भितरचो त्याचो एकलो सर्वीस म्हणून सतर्कर आशिल्लो घराचो जो ओनर आशिल्लो आणि किती केले लाईट पेटयली भीतर लाईट पेटयना फुडें सर ताका तो आवाज ऐकला आणि लाईटीचो आणि उजवाड पडल्या कारण बिबटो सकल गेलो आणि त्यांच्या आंगणात रावलो सर उभो आंगणात उभो रावलो आणि सारखो आणि त्याने किती केलं लाईट पेटना फुडें त्याका बिबट्याक पळयलो आणि ताजे सायडीकूच मोबाईल आशिल्लो त्या मोबाईलान सर ताणें त्याची क्लिप घेतले सारखे बिबट्याची ओके आणि मागीर सध्या त्याका तितले डेअरिंग जायनाले सर भायर येवपाक मागीर पावत दिले आणि त्याला लागून सगळं लोकही बी थंसले मात्र भयभीत झाले असे त्याच्या पहिले आणि दोन दिस पहिली तो वाघ भोवतासान दोग तीग जणांना दिसलो परत खो काल राती कडेन आणि दुसऱ्या सायडीतल्या आवाज करताल तो दिश्टी पडला त्याका लागून आज फॉरेस्टचे मनीस आयले त्यांच्यानी सर्वे केला सर आणि पिजरो हाडून लावपाची त्यांची आता ह्या दिसांनी लायतले ते दोन तीन दिसांनी पण एक्झॅक्ट तो खंय असा तो कळना ओके ओके संजय थँक यू व्हेरी मच फॉर युअर अपडेट डेफिनेटली लोकांनी भयाचे वातावरण झालंच असतं की रातचे लोक बाहेर असतात आणि तो वाघ बिबटो वाघ म्हणतो तो घरात दारा मेरेन पावून सुद्धा गेला तो व्हिज्युअल तुम्ही धाडला त्याप्रमाणे लोकांचे फॉरेस्ट डिपार्टमेंटान खरी हेची दखल घेऊन त्याची कितीतरी करपाची गरज असा आता आम्ही संजया कडल्यान गौरंगाकडे वयता गौरंग मडगावच्यान आमच्या बरोबर असा लाईव्ह गौरंग मडगाव सध्या परिस्थिती कशी असा आफ्टर शूटेड साईट झाले थं केस झाली स्वप्नील मर्डर केस त्याचेरूय लोक भयभीत आशिले वातावरण दोन कॉन्स्टेबल आता सध्या परिस्थिती मडगावची कशी आहे गौरंग पहिले आम्ही कोविडाचे घेऊया मडगावात जवळजवळ सालसेटीक टोटल जवळजवळ 700 केसी असतात ऍक्टिव्ह 414 मडगावात असतात सगळे मडगावकरांक एक चिंत पडल्या मडगावकरांक अशी न्ही गोंयकारांक की शेनवार पर्यंत डेडलाईन दिली असा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे कोविड हॉस्पिटल म्हणून करतात की जाल्यार पुरो म्हणून एक मागणी असा सगळ्यांची काम अजून खुबशे उरलं असे दिसतात टेक्निकली दुसरे असा एक कोविडाचे आणि खुबसे धंदो बंद झाला असा खुबशे जणांचो मडगाव म्युन्सिपाल्टी कडेन आता आमकां खबर मेळली पण 48-50 जे ट्रेडर्स आशिले ताणें आपल्याले ट्रेड लायसन कॅन्सल करपाची मागणी केली आसा एप्लिकेशन दिले आसा ओके फाल्यां एक मडगाव म्युन्सिपाल्टीची मिटींग जावपा आसा जे बायोडिग्रेडेशन प्लांट जे गोवा वेस्ट मॅनेजमेंटान तांकां प्रपोजल दिले आसा ताजेर पण हातूंत भितर मिटींग दवरली खरी पुजा नायकांनी मिटींग आपयल्या चेअरपर्सनान पण हातूंत भितर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनाचे खंयच कोण येतलो त्यांचं दाखोवपाक जाल्यार ते मागणी केली ना तातूंत भितर ताणें एजेंडा भितर डायरेक्ट म्हणला की आमी जाय जाल्यार हाजेर रिझोल्युशन घेवया की आमकां पॉवर पॉईंट फुडले हाका दिवचो म्हण म्हणजे ही मिटींग एक बेश्टी टायम पास काय अशी दिसता पळयलं जाल्यार येस गौरंग डेफिनेटली म्हणजे क्लिअर कट एजेंडा ना म्हणजे म्युन्सिपाल्टीचे आम्ही एव्हरी डे पळयता की ह्या सगळ्यो गजाली सिरियसनेस खंयच दिसना दुसरी म्हणजे एक चिंताजनक गजल ज्यांना 48-50 लोकांनी तुम्ही म्हणला 48-50 लोकांनी ट्रेड लायसन्स कॅन्सल करपा खातीर मागला सो दॅट शोज दॅट यु नो इतले लोक आपला धंदो बंद करपाक विलिंगली फुडें झाले हय हय विलिंगली ताणें मागला की आपले लायसन कॅन्सल करचे असे अर्ज म्युन्सिपाल्टी कडेन केल्ले आसा तुझे स्वप्नील वाळके केसी भितर जे अरेस्ट केले असतात त्यांना आज परते प्रोड्यूस केले कोर्टा मुखार त्यांना 4 दिवसां खातीर परतो रिमांड मिळेल असं ओके ओके गौरंग थँक्यू व्हेरी मच फॉर युअर अपडेट लाईव्ह येऊन अपडेट दिला खातीर डेफिनेटली ही गजल चिंती सारखी आहे की कोविड सिच्युएशनात कितलो स्वत इम्पॅक्ट झाला असा आणि मडगाव सारख्या शहरात वेर इट इज अ सिटी थं जर 48-50 लोक स्वतः कॅन्सलेशन करपा खातीर दिता आपले लायसन्स कॅन्सल करचे म्हणून खं तरी टॅक्साक भिवन किंवा अननेसेसरी टॅक्स येतात म्हणून आपल्या हंगाचेर जाल्यार एक्च्युली इट इज अ कन्सर्न फॉर द पीपल अँड एक्च्युली इट इज अ कन्सर्न फॉर इकॉनॉमी ऑफ एंटायर गोवा हांव सध्या अलिशा कडेन वता पणजे खुबश्यो घडामोडी घडलेल्यो आसा कोविडाच्योय अपडेट्स आमकां जाय ज्यो कोविड सिच्युएशन कॅपिटल ऑफ गोवा पणजे खंयच्या लेवलार पावले आसा अलिशा प्लीज गो अहेड विथ पणजे अपडेट
Yeah, to quickly give you an update, what's happening in Panjim City is that today 21 positive cases have been recorded. And considering the increasing number of cases, there are chances most of these cases are from Bartlem. So we are getting to know that likely in the near good time, there might be Bartlem may be considered to be a containment zone. So that is one update which we have received right now. Another major update that we have right now with us is about the education front, where the Goa Board of Secondary and Higher Secondary Education have declared the SSC exam, supplementary exam, which are likely to be conducted from 15 September to the 22nd September. The detailed sheet will be available on the official website. This is something which we have got right now. Also, additionally, the Madhya MLA, Sudhin Davlekar, has done a special request to the governor and has requested him to put forth this request of his with regard to calling a special assembly on these following topics, one of which is COVID-19 management, financial crisis, law and order, and also environmental issues. So these are the topics on which he has demanded for a special assembly session on to discuss all of these. Yes, Alisha, thank you very much. It was actually a quickly update, which for Panje headquarter, whatever it was. Now I will move towards Rupesh. Rupesh, political things, you are aware things which are happening. And it's a opposition, assembly magla khari, but it is practically how much it is possible. And all these things, what are the updates you have, Rupesh, to tell us about today? Right now, Sandeep, as we sit and to Jenna Basla, then Santa Cruz MLA Tony Fernandez has tested positive. He is admitted in Manipal Hospital. Santa Cruz Chekai Lokani Amka Sangiliki Toning Zoreta, and to Garasa Monon. So he later on he tested and he was positive to Nisha Vigazal Pitrozurili. Finally, as Dampuram started recording all these things, Tony has got admitted in Manipal Hospital at Dona Paula Private Hospital. Again, the question remains ki, why not GMC? Tony has been one person who's very well known in GMC. Another thing is Mandrem MLA Dayanand Sopta has also tested positive. He is mild positive, so he has opted for home isolation. This is one part we should okay, can you get me now, Sandeep? Rupesh, your network is low again. Can we repeat? Yeah. We just heard that Mandre MLA Dayanand Sopte is also positive. त्याच्या पुढे आम काय पाहिजे त्याच्या उपरांत की एक वटेन हे एमएलए पॉझिटिव्ह जाता दुसऱ्या वटेन आम्ही सुधीर ढवळीकर म्हणतात की असेंब्ली सेशन कॉल कर whether it is right time to call for assembly session or not right time to call for assembly session, it is for us to this thing. Yes. Okay, again, I think some network again, you are getting disconnected. Okay. Can you get me now? Yes, Rupesh. Hi. You can get me now? Hi. Yeah, on the other hand, Aam Aadmi Party has started. Aam Aadmi Party has started in a big way almost like election preparation, while other political parties are not that active right now. Aam Aadmi Party in vegvegle tarhen aapne press conferences bhi suru kele asa. What I heard is that Aam Aadmi Party wants to go full-fledged in next elections, and for that strategy is on. Sarkaraji, they have started onslaught. Their oximeter campaign is also running very well. People are checking. We have seen the boost near our house also. There are people are checking in a big way. And finally, I'll cut it short. South Goa hospital COVID zauche sagyani begitle begin zauche achi sagyanchi apeksha asa. Current beds full asa. Ani kay kay kadin oshi complaints asa. Kal ek Marathi pe prajan ek bhajpa karyakartyanu resign kele sagavche. Ani tane sangle ki jenna aplya oxygen achi garaj ashilli. Tenna sudha GMC oxygen milona hi oshi paristhiti. Yes, Rupesh, very correct. परिस्थिती आम्ही पळली थोडे दिसन थोडे फोटो ही सर्क्युलेट झाले त्याचेर हेल्थ मिनिस्टरान स्वतः अग्री झाले की त्यांना आपण आज जी अपडेट मिळा त्या कडून जे लोक जमिनीचेर आशिल्ले त्या लोकांक शिफ्ट केला बेड्स हाडल्या वॉर्डान शिफ्ट केला आणि त्यांना बेड्साचेर तरी घातल्या सो अरेंजमेंट्स खंय तरी सरकारान केला दॅट इज अ गुड थिंग वॉट वी गॉट टू हियर आणि साऊथ गोवाचे हॉस्पिटल जावपाकूच येतात इतले बेगीन केसीस इतले वाढल्या की सरकारान म्हाका दिसता फुडल्या
स्लॅबा खातीर तयारी करून दवरपाची गरज आसा. ओके एनीवेज वील हांगाच थांबता सध्या खातीर. चडश्यो अपडेट्स आम्ही तुमच्या कडेन हाडल्यो लेटेस्ट अपडेट. एक गजाल बिफोर वी वायंड अप की कोविडाच्यो केसीस इतल्यो वाडल्या की आमकां भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर घेवचें पडटलें. सरकारान डेफिनेटली तितून लक्ष घालपाक जाय, पण आमी लोकांनी सुद्दां खंय तरी स्वताची काळजी घेवपाक जाय जेणे करून आमी होम आयसोलेशनान रावन आपली वेवस्थित काळजी घेवपाक शकता. दोन अपडेट्स रुपेशान जशे दिले, सांताक्रूज एमएलए आणि मांद्रेचे एमएलए दयानंद सोपटे हे दोघांय पॉझिटिव्ह झाले असा, जर कोणी लोकांनी यांच्या संपर्कात जर येले जर त्यांच्यानी सुद्धा टेस्ट करून घेऊन गरजेचे. बिकॉज वेन इट इज एमएलए पीपल बाउंड टू मीट दॅम अँड त्यांचे कार्यकर्ते असतात आणि बाकी सगळे लोक असतात. अशो केसीस कंटिन्युअसली वाढत चलले असा, सगळ्यांनी काळजी घेऊची. आयच्या खातीर हांव हांगाच थांबता. पळत राहा तुमचा आवडता चॅनल प्राईम टीव्ही.